नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। अक्कलकोट स्टेशन जवळ क्रूझर जीपचा टायर फुटल्याने अपघात, मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार। मंगळवेढ्यात चोरटी आणि शिक्षिका व माजी सैनिक पती पत्नीस मारहाण करून 5 लाखाचा मुद्देमाल लुटला। जिल्हा दूध संघ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व। कर्नाटकातून मंगळवेढ्याकडे येणाऱ्या गुटख्यासह 3,96,000 मुद्देमाल जप्त, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 लाख रुपयांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल। आणि तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यात कामांचा जिल्हाधिकारी मिलन शंभरकर यांनी घेतला आढावा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। अक्कलकोट स्टेशन जवळच्या शिवलिंगेश्वर पेट्रोल पंपाजवळच्या परिसरात क्रूझर जीपचा टायर फुटून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील 2 जण जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता अक्कलकोट स्टेशन जवळ घडली। याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की अक्कलकोटहून पुढे कर्नाटककडे खचाखच प्रवासी भरून भरधाव वेगाने निघालेल्या क्रूझर जीप गाडीचे अक्कलकोट स्टेशन जवळच्या शिवलिंगेश्वर पेट्रोल पंपाजवळ आल्यावर अचानक समोरील एका बाजूचे टायर फुटले। याच वेळी समोरून मोटरसायकलवर बसून दोघे जण अक्कलकोटकडे निघाले होते। क्रूझर गाडीचा टायर फुटून गाडी समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांच्या अंगावर जाऊन आदळली। यावेळी झालेल्या भीषण अपघातात जकप्पा भीमशा सावळे वय वर्ष 60 राहणार आळंद आणि त्याचा नातेवाईक गोरप्पा जगप्पा गोल्लूर वय वर्ष 28 अपघातात ठार झाले। दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत। जकप्पा सावळे याची मुलगी अक्कलकोट येथे राहण्यास आहे। आपल्या मुलीला भेटण्यासाठी दोघे आळंदहून अक्कलकोटला येत होते। स्टेशन जवळ आल्यावर क्रूझर जीपचा टायर फुटून गाडी या दोघांच्या अंगावर गेली आणि यातच दोघे ठार झाले। क्रूझर जीप गाडीचा चालक जीप घटनास्थळी सोडून पळून गेला आहे। याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाडीवाले हे करीत आहेत। मंगळडा शहरानजीक असलेल्या पुनर्वसन प्लॉटमध्ये चोरट्यांनी माजी सैनिकाच्या बंगल्यात प्रवेश करून पती पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करीत अंगावरील दागिने, रोख रक्कम असा जवळपास 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी नरगिस इनामदार या इंग्लिश स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षिका असून त्यांचे पती चंगेश खान इनामदार हे माजी सैनिक आहेत। सोलापूर टोल नाका परिसरात पुनर्वसन प्लॉट मध्ये त्यांचा बंगला आहे। दिनांक 26 रोजी पहाटे 2:15 ते 3:15 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाच्या कडी कोयडा उचकटून बंगल्यात प्रवेश केला। यावेळी खटखट आवाज झाल्याने फिर्यादी झोपेतून जागे झाल्या असता त्यांच्यासमोर अंदाजे 30 ते 35 वयाचे 2 इसम उभे असल्याचे दिसले। त्यांच्या अंगावर काळी पॅन्ट, काळे जर्किन होते, तर एक जण इनशर्ट केलेला होता। दोघांच्या हातात लाकडी दांडके होते। त्यातील एकाने फिर्यादी तथा शिक्षकाच्या उजव्या पायावर जोराने मारल्याने फिर्यादी किंचाळल्या। या आवाजाने त्यांचे पतीही जागे झाले। पती जागे झाल्याचे पाहताच चोरट्याने त्यांच्या मानेवर दांडक्याने हल्ला करीत पतीला खाली झोपून त्यांच्या चेहऱ्यावर ब्लँकेट टाकल्याने जीव गुदमरून ते बेशुद्ध पडले। दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, या दरम्यान पुन्हा फिर्यादीस कमरेवर मारहाण करीत जागेवरून उठू नकोस असे म्हणून चोरटे सोने व पैशाची शोधाशोध करीत होते। काही चोरट्यांनी हॉलमध्ये जाऊन कपाटात ठेवलेले मनगटी घड्याळ, सोन्याचा राणीहार, सोन्याचे गंठण, लॉकेट, पिळ्याच्या 4 अंगठ्या, 1 सोन्याचे गरसळी, कानातील सोन्याच्या रिंगा, कर्णफुले, लहान मुलांच्या मनगटी व बदाम व रोख रक्कम 50,000 रुपये असा एकूण 5,05,400 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद नमूद केली आहे। चोरट्यांच्या मारहाणे जखमी झालेले माजी सैनिक इनामदार यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे। दरम्यान या चोरीचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, DYSP राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने आदींनी घटनास्थळी भेट देऊन या चोरी मागील कारण मीमांसा जाणून घेतली। याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने पुन्हा एकदा
निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून या निवडणुकीत दूध संघ बचाव कृती समितीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात यंदा दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली जितेंद्र साठे या विरोधात दूध संघ बचावचा उमेदवार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची. यापूर्वी 17 संचालकांपैकी ओबीसी मधून काँग्रेस नेते सुरेश हजापुरे यांनी माघार घेतल्याने दीपक माळी हे बिनविरोध झाले. उर्वरित 16 जागेसाठी निवडणूक लागली. त्यासाठी 31 उमेदवार रिंगणात होते. शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी बाळे परिसरातील चंडक प्रशालेमध्ये मतदान झाले. सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान 316 मतदारांपैकी चुरशीने 313 मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. आपल्या सून उमेदवार असल्याने बळीराम साठे हे दिवसभर मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. दरम्यान पराभाजी चावला लागता साठे हे मतदान केंद्र सोडून निघून गेले. सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने एक हाती सत्ता प्रस्थापित केली. कर्नाटक राज्यातून अवैधरित्या मंगळगडकडे येणारा गुटखा मंगळगड पोलिसांनी पकडून गुटखा व वाहनासह 396,000 मुद्देमाल पोलिसांनी पकडला. हरिदास शिवाजी मोठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 25 रोजी रात्री 11 वाजता कर्नाटक राज्यातून चर्चणी येथून हुलंती मार्गे कार गाडीत गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी पोलीस नाईक सुनील मोरे, दयानंद हेंबाडे, पोलीस शिपाई मनसिद्ध कोळी, समाधान यादव आदींनी हुलजंती परिसरात सापळा लावला. MH 14 DG 0276 या इंडिका कार गाडीतून पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये सुगंधी पान मसाला, तंबाखू पाकिटे, RMD पान मसाला असे एकूण 196,000 गुटखा व 2 लाखाची कार गाडी असा एकूण 396,000 मुद्देमाल जप्त करून गाडी चालक हरिदास शिवाजी मोठे राणा नंदेश्वर याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा गुटखा नंदेश्वरकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. एकाच आठवड्यात 2 वेळा पोलिसांनी गुटख्यावर कारवाई केल्याने चोरून गुटखा विक्री करण्याचे धाबे मात्र दणाणले असून ही मोहीम भविष्यातही अशी सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. माझी पोलीस अधिकारी व राजकारणी यांची ओळख आहे असे सांगून नोकरी लावण्याचे आम्ही दाखवत 15 लाख रुपये उकळून नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची हकीकत अशी की निलापा शांतप्पा नारायणे वय 55 व्यवसाय शेती राहणार पद्मजा प्लाझा जुना संतोष नगर विजापूर रोड सोलापूर यांनी आपल्या ओळखीचे स्वप्नील बहाते यांच्यामार्फत आरोपी सोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपी विजय हरचंद टाटिया राणा नाशिक, भूषण राजेंद्र कुमार टाटिया नाशिक व किरण दत्तात्रय सावंत राहणार मुंबई या तिघांनी फिर्यादीच्या मुलास नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून 15 लाखाची रक्कम स्वीकारली. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी नोकरी संदर्भात विचारले असता लवकरच नोकरी काम होत आहे, काळजी करू नका असे म्हणून विश्वास संपादन केला. नंतर आरोपीकडून आपले नोकरीचे काम होत नसल्याचे फिर्यादी व त्याच्या मुलास जाणवलेले. त्यांनी आरोपीकडून पैशाची रकमेची मागणी केली असता आरोपीने फिर्यादी चेक दिले, परंतु आरोपीच्या खात्यात रक्कम नसल्याने ते चेक न वटता परत गेले. या प्रकरणात आपली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुखे हे करीत आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तीर्थक्षेत्र विकास आराखडा व नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत कामांच्या आढाव्याबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शिळकंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सजीराव दराडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालखीबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी भंडी शेगाव, पिराची कुरोली, वाकरी येथील पालखी तळांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्यात आवश्यक कारवाई करण्यात यावी. तसेच आराखड्यातील चंद्रभागा नदीवरील मंजूर घाट बांधणे, पुंडलिक मंदिर, विष्णुपद मंदिर परिसर सुधारण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही यावेळी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.